नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग व आदिवासी बांधवांना धान्य वाटप. माजी नगरसेवक व शिवसेनेचे उपशहर प्रमुख मयूर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना तसेच आदिवासी व गोरगरीब बांधवांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. 16 वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब तसेच आदिवासी बांधवांना धान्य वाटप करण्यात येते. यावर्षीही दिव्यांग तसेच आदिवासी व गरीब 5,000 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने सर्व करण्यात आलं आहे. वाढदिवस निमित्ताने 200 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. राहिलेल्या कुटुंबांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते असे सांगितले. यावेळी धान्य वाटप कार्यक्रमाला नामदेव बुटेरे, शिवाजी गोंधळे, महेश पाटील, प्रमोद पवार, विनोद शिंदे, अरविंद पाटील यांच्यासह इत्यादी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जो आम्ही गरीब लोकांना, दिव्यांग लोकांना, आदिवासी माझ्या बांधवांना आणि अजून भरपूर सारे कार्यक्रम राबवण्यासाठी मयूर पाटील फाउंडेशन मार्फत आम्ही दरवर्षी ही सेवा करत असतो. मला वाटतं हा आता 16वं वर्ष आहे की आदिवासींसाठी, दिव्यांगांसाठी आम्ही धान्य वाटप करतो. आता पण माझं मानस आहे 5,000 परिवारांना, दिव्यांगी, आदिवासी आणि गरजू आणि गरीब या लोकांना धान्य वाटप करण्याचा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही मोजके लोकांना बल्याणी शाखेमध्ये बोलून त्यांना धान्य वाटप करण्यात आला. परंतु आपण पावसाची परिस्थिती बघता काही लोकांची घरामध्ये अन्नधान्य नसतो. अशा लोकांची आपण नोंदणी करून किंवा माझ्या मयूर पाटील फाउंडेशन यामार्फत माझे सर्व कार्यकर्ते या परिसरामध्ये असो, आजूबाजूचा परिसर असो, इथे जाऊन हे कार्य करत असतात. तसेच अन्नधान्य वाटप व्यतिरिक्त शैक्षणिकमध्ये सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना वह्यांची दप्तर असो, पुस्तके असो आणि काही शैक्षणिक साहित्य असो याची आवश्यकता असेल, त्यांची नोंदणी करून सुद्धा हे शैक्षणिक साहित्यसुद्धा त्यांना पुरविले जाते. तसेच माझ्या कार्यकर्त्यांमार्फत मयूर पाटील फाउंडेशनमार्फत अनाथ आश्रममध्ये जाऊन अनाथ मुलांना माझा वाढदिवस तिथेही साजरा करण्यात येत असतो. आता हा 16वं वर्ष आहे की हा कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि आपण बघत असता दरवर्षी कार्यक्रमाला तुम्ही व्यक्तिशः हजर राहता, तुमचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. ते माझे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांचं मत असतो का आपला नेता मोठा व्हावा, यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावले आहेत. परंतु आमच्या पक्षाची शिस्त आहे, त्या पक्षामध्ये जो आमचे पक्षश्रेष्ठ निर्णय घेते तो आम्हाला मान्य असेल. मी गेल्या वर्षीसुद्धा आमदारकीला इच्छुक होतो आणि ह्या आमदारकीलासुद्धा मी इच्छुक आहे, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. धन्यवाद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.